भारतीय जनता पार्टीला वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरेचा सामना करावा लागेल. या ठिकाणी कसबा पॅटर्न पेक्षा विकासाचा कात्रज पॅटर्न पुणे शहरात चालेल. कृषीमध्ये कामं झाली, मला वाटत नाही की कुठे मी तिकडे गार्डन पाहिलं, कुठे तिथं दवाखाना पाहिला. प्रतीक्षा थोडी मागावर प्रतीक्षा. त्यामुळे मला वाटतं की आता वंचित बहुजन आघाडीचे सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांनी मला या पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यापासून 5 तारखेपासून पूर्णपणे प्रचार यंत्रणेमध्ये आहे. काल सुद्धा मी प्रचार यंत्रणेमध्ये होतो. त्याच्यानंतर ना तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून रात्री उशिरा मी थोडे त्याचे लाईव्ह टेलिकास्ट थोडंफार पाहिला, सगळ्याचा लाईव्ह टेलिकास्ट पाहिला थोडंफार. परंतु मला असं वाटतं की मी 12 तारखेनंतर ना 12 मार्चला ज्यावेळेस मी महाराष्ट्र नवनिर्माण झाला या पक्षाचा राजीनामा दिला, तेव्हापासून मी 5 तारखेपर्यंत मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना भेटलो होते. प्रतीक्षा वंचित बहुजन आघाडीकडनं मला उमेदवारी झाल्यापासून मी इतर सगळ्या पक्षांचा विचार सोडून मी फक्त वंचित बहुजन आघाडी याच पक्षाचा एकमेव विचार करतोय. आणि त्याच्यासाठी या पुणे शहरामध्ये येण्यासाठी मी वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या पातळ्यांवरती कार्यकर्त्यांची भूमिका जी होती मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे. त्यामुळे मला सांगितलं की 12 तारखेला मी पक्ष सोडल्यानंतर मी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेवरती मी ठाम आहे. ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये मतदान होईल 4 जूनला त्याचा रिझल्ट येईल, त्यावेळेस कार्यकर्त्यांनी मी घेतलेली भूमिका ही युती होती का अयोग्य होती तुम्ही दाखवत कालच्या जर बाळासाहेब ऐकली त्यांनी घेतलेली भूमिका पाहिजे मला असं वाटतं की तुला असं काही नाही. मला असं वाटतं भाग पाडलं माझ्या राजसाहेब असतील, अमित साहेब असतील, यांच्यासोबत माझं काहीच भांडण नाहीये. परंतु ज्या लोकांनी या पुणे शहरामध्ये पक्ष संघटनेचं काही जाळे नाहीये, पक्ष संघटनेचे मतदान नाहीये असं सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांना खऱ्या अर्थाने मी 13 मेला ज्यावेळेस प्रत्यक्षात मतदान होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्यांना दाखवण्यापेक्षा यांना मी दाखवेल पुण्यामध्ये. काँग्रेसचे जे आमदार आहेत रवींद्र दंगेकर, तर त्यांना 1 वर्ष झालेलं आहे कसब्यातल्या, एकंदर त्यांच्या कामाच्या प्रगतीविषयी काय वाटतं? हो मॅडम, तिकडचा कसब्याचा पलीकडचा सगळ्यांना माहिती आहे आणि काँग्रेसला पण माहिती आहे. त्यामुळं जो काही निर्णय घ्यायचा असेल तो मतदार घेईल आणि त्यांनी काम केलं असेल तर त्यांना लोक मतदान करतील. त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा या पुणे शहरामध्ये गेल्या 15 वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करतोय. शिवाय या शहराचा विरोधी पक्षनेता राहिलेलो आहे, या शहराचा शहराध्यक्ष राहिलेलो आहे, या शहराची स्टँडिंग कमिटी 2 वर्ष चालवलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की मी सुद्धा त्याच पद्धतीने शहराच्या भूमिकेवरती काम केलेलं आहे. पुन्हा की मी एका मतदारसंघाच्या भूमिकेवर तुम्हाला तर खासदार कसबा ठरलाही असाल, या 1 वर्षात कसबात कामं झाली कसं वाटतं? आज कसब्यामध्ये वाडा संस्कृती जास्त मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्या वाडा संस्कृतीमध्ये कामं झाली. मला वाटत नाही की कुठे मी तिकडे गार्डन पाहिलं, कुठे तिथं दवाखाना पाहिला. ज्या गोष्टी मी माझ्या भागामध्ये केल्या, गार्डन्सच्या निर्मिती माझ्याकडे झाल्या, शाळांची निर्मिती झाली आहे, दवाखान्यांची झाली आहे, अभ्यासिका तयार झाल्या, या सगळ्या गोष्टी कसब्यामध्ये मला कुठे दिसलेल्या नाही. पण तिथे मुख्य बाजारपेठ आहे कसब्यामध्ये, तर मग ते शक्य होईल का? त्या प्रोजेक्ट करणं अशक्य कुठंच नसतं. ज्या ठिकाणी मला वाटतं की जागा असते किंवा जे जुनी ठिकाणं आहेत तिथं असंही नाही आहे, जुन्या बागासुद्धा आहेत, जुन्या अभ्यासिका आहेत, जुनी काही ठिकाणं पण अशी आहेत, तर त्याच्यामध्ये तर कमीत कमी तिथं कामं चांगल्या पद्धतीने करता येतील. आणि भविष्यात मी ज्यावेळेस या शहराचा खासदार होईल त्यावेळेस मी खासगावपासून कोथरूडपर्यंत आणि कोथरूडपासून तर तुम्हाला अगदी वडगाव शेरीपर्यंत, वडगाव शेरीपासून छत्रपती शिवाजीनगर असेल, पर्वती असेल, कॅन्टोनमेंट असेल, या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी माझा कामाचा जो आवाज आहे की जो मी या संपूर्ण 6 विधानसभा मतदारसंघाचा जो अभ्यास करायला घेतला आहे, काय काय अडचणी आहेत, काय काय प्रश्न आहेत, हे सगळे मी भविष्यामध्ये येणारी ज्या दिवशी माझी फॉर्म कन्फर्म होऊन 30 तारखेपासूनची प्रत्यक्षात प्रचार यंत्रणा
30 एप्रिल ते 10 मे पर्यंत चालू असेल, 11 मे पर्यंत चालू असेल, त्या सगळ्या दिवसांमध्ये मला माझे जे विचार माझे या शहराबाबतीत, या शहराचे जे प्रश्न आहेत त्या बाबतीमध्ये मी मांडताना तुम्हाला शहर वाटते. मला माहिती आहे की या शहरामध्ये हे संस्कृतीचं माहेरघर आहे आणि या पुणे शहरामध्ये जर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पहिल्याच दिवशी जर त्यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर जर पुणेकरांना गृहित धरून निवडणूक एकतर्फी होईल अशा प्रकारे जर मतदान करत असतील तर मला वाटतं की त्यांनी आता पुणेकरांना गृहित धरणं सोडून द्यावं आणि खऱ्या अर्थानं आता ही तिरंगी लढत आहे आणि तिरंगी लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीला वंचित बहुजन आघाडीच्या वसंतमोरेचा सामना करावा लागेल. असं म्हटलेलं होतं की राज ठाकरे इंजिन जे आहे ते भाड्यावर देतात, मात्र राज ठाकरेंनी काल गणेश सभेमध्ये मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. भाजपवरती ही वेळ आली की राज ठाकरेंचा पाठिंबा द्यावा लागतो, तो राज ठाकरेंचा राजीनाज आहे की त्यांना मोदींना पाठिंबा द्यावा लागतो. या विषयाच्या संदर्भामध्ये राजसाहेब हे महाराष्ट्राचे द्रष्टे नेते, त्यांनी घेतलेला निर्णय हा पक्ष संघटनेसाठी योग्य आहे का अयोग्य आहे ते भविष्यामध्ये त्यांनी घेतलेल्या भूमिकेशी मी त्यांच्या भूमिकेवरती ही निवडणूक लोकसभेची आहे, त्यामुळे मला वाटते की या ठिकाणी कसबा पॅटर्नपेक्षा विकासाचा कात्रज पॅटर्न पुणे शहरात चालेल.